देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात कडक निर्बंध लागू करण्यात आले. सुरुवातीला जीवाच्या भीतीनं नागरिकांनी स्वतःहून दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कोरोनानं नाही तर उपासमारीनं जीव जाण्याची वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया छोटे व्यावसायिक देताना दिसून येत आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी श्याम जाधव यांनी घेतलेला आढावा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदीमध्ये 1 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 10 दिवस कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले. या आदेशात 15 मेच्या मध्यरात्रीपासून 25 मेच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असणार असल्याचं सांगितलंय. असे असताना मात्र वाढलेला लॉकडाऊन सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय व्यावसायिकांना परवडेल का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय. तर काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. व्यापारी वर्गाचं या लॉकडाऊनमुळे तर खरं तर मरणच आहे. प्रशासनाने जे अगोदर जे लॉकडाऊन लावलं होतं त्यातून काय उद्दिष्ट सफल झालं प्रशासनाचं हे प्रशासनाने स्पष्ट करावं. आणि अजून महिनाभर त्यांनी जर लॉकडाऊन वाढवलं समजा 30 तारखेपर्यंत तर त्याच्याबद्दल त्यांचं काय उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होईल का नाही त्याबद्दल सांगता आहे. हे लपंडाव खेळ हे ऊन सावड्याचा खेळ झाला आहे व्यापारी आणि प्रशासनाचा. प्रशासन गेलं की व्यापारी उघडतात, व्यापारी गेले की प्रशासन उघडतात. एक तर कायमचं बंद करा नाही तर कायमचं उघडत व्हा. 2 घंटे 3 घंटे वेळ द्या. व्यापाऱ्याच्या अनेक अडचणी असतात. व्याजभट्ट्याचे विषय असतात, बँकेचं व्याज असतं, थकलेले हप्ते असतात, किराया असतो. व्यापारी हे लपंडावाचा खेळ खेळत राहणार आहे. पण प्रशासनाला उद्दिष्ट काय काय साध्य करायचं हे मात्र प्रशासनाने स्पष्ट करावं. आणि उद्दिष्ट साध्य होत नसेल तर प्रशासनाला जबाबदार धरलं जावं, जिल्हाधिकाऱ्याला याबद्दल जबाबदार धरलं जावं. याचं पालकत्व कुणीतरी घेतलं पाहिजे या प्रशासनातल्या उच्चस्थ अधिकाऱ्यांनी. आणि मग एकदा एखादा निर्णय होता ना बंद बंद ठेवा, कडेकोट बंद ठेवा, काडीचंही कोणाला इकडे तिकडे जाता आलं नाही पाहिजे असं प्रशासनाने बंद ठेवा. हे काय लपंडावाचा खेळ चालू आहे. आता हे उघडतंय ते उघडतंय ह्याचं काही साध्य होणार नाही. बरेच परेशान चालले. लॉकडाऊन कमी व्हायला पाहिजे. टायमिंग तर द्यायला पाहिजे त्यांनी. नाही तर सगळ्या लोकांचा फायदा आहे. लॉकडाऊन वाढलं तर गरीब लोकांना त्रास होतो त्यामुळं लॉकडाऊन कमी करायला द्यायला पाहिजे. बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावलाय. यावर बीड जिल्ह्यातील युवा व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात. यात लॉकडाऊन गरजेचा असला तरी सुद्धा काही काळ व्यावसायिकांना यातून सूट देण्यात यावी, व्यावसायिकांनी घेतलेल्या लोनचे हप्ते कसे फेडायचे असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनानं ब्रेक द चेन अंतर्गत जे आहे ते संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ती संचारबंदीचा कालावधी 31 मेपर्यंत त्यांनी वाढवण्यात आलेला आहे. तसेच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यामध्ये देखील 10 दिवसाचे कडक निर्बंध लागू केलेले आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याच्या काही बोलक्या प्रतिक्रिया हे व्यापाऱ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या ही झपाट्यानं वाढत आहे. दिवसेंदिवस जो आकडा आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय रवींद्र जगताप यांनी 10 दिवसाचा कडक असे निर्बंध जिल्ह्यामध्ये लागू केले आहेत. 15 मे ते 25 मेच्या दरम्यानमध्ये हा कडक लॉकडाऊन जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. यावर गेवराई तालुक्यातील जे काही व्यापारी बांधव आहेत त्यांनी आपल्याशी काही बोलक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामध्ये ते म्हटलं आहे की जिल्ह्यामध्ये जो लॉकडाऊन चालू आहे तो फक्त ऊन सावलीचा खेळ आहे असेही व्यापाऱ्यांमधून बोलले जात आहे. मात्र काही ठिकाणी लॉकडाऊन जे आहे ते लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केले जाते तर काही ठिकाणी मात्र लॉकडाऊनला अत्यल्प असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. याकडेही प्रशासनानं तेवढंच जोखमीनं पाहणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कॅमेरामॅन सोमनाथ मोठेसह मी श्याम जाधव, द कॉलम न्यूज, बीड.